जय हिंद मित्रांनो, मी दीपक आहेर, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, निफ्टीने आजचा फायनल क्लोज दिलेला आहे 18,014 ला. 18,014 ला निफ्टीने आजच्या दिवशी फायनल क्लोज दिलेला आहे. आणि आजचं मार्केट जर तुम्ही बघितलं तर मार्केट हे कंटिन्युअस अपसाईडला जात होतं. चांगली रिकव्हरी आजच्या दिवशी मार्केटमध्ये या ठिकाणी झालेली होती. आणि डेली टाइम फ्रेममध्ये आपण जर चार्टला बघितलं तर कालचा जो लो होता जवळजवळ त्याच ठिकाणी निफ्टीने आजच्या दिवशी सपोर्ट पण घेतलेला होता. त्या ठिकाणी सपोर्ट घेऊन कंटिन्युअस मोठी रॅली निफ्टीमध्ये या ठिकाणी आलेली होती. जर निफ्टीची क्लोजिंग 18,070 वरती आली असती तर ही खूप चांगली क्लोजिंग असती आणि ह्या ठिकाणावरून निफ्टी कंटिन्युअस अपसाईडला पण गेली असती. म्हणजे या ठिकाणी असं पण होऊ शकतं, निफ्टी उद्या 50-60 पॉईंट या ठिकाणी गॅपडाऊन ओपन होऊ शकते. गॅपडाऊन ओपन होऊन या ठिकाणी पुन्हा डाऊन साईडला पण जाऊ शकते, अशी पण पॉसिबिलिटी या ठिकाणी होऊ शकते. किंवा अजून एखादा दिवस निफ्टी या ठिकाणी पॉज घेऊ शकते, याच रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करू शकते. ती रेंज असणार आहे जवळजवळ म्हणजे 17,800 ते 18,070 दरम्यान निफ्टी या ठिकाणी ट्रेड करू शकते. ह्या रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करू शकते साईडवेज. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी बायर्स ॲक्टिव्हेट होऊ शकतात, या ठिकाणावरून निफ्टी पुन्हा अपसाईडला पण जाऊ शकते, अशी पण पॉसिबिलिटी या ठिकाणी होऊ शकते. किंवा या ठिकाणी असं पण होऊ शकतं, निफ्टी उद्या थोडी गॅप ओपन होऊ शकते आणि गॅप अप झाल्यानंतर पुन्हा कंटिन्युअस अपसाईडला पण जाऊ शकते, अशी पण पॉसिबिलिटी या ठिकाणी होऊ शकते. आणि मार्केटमध्ये जे करेक्शन यायचं होतं ते झालेलं आहे. मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं, एक मार्केटमध्ये 7-8% एक रनिंग करेक्शन येत असतं. ते रनिंग करेक्शन पण येणं खूप गरजेचं असतं. ते करेक्शन जेव्हा येत असतं तेव्हा मोठी रॅली पण आपल्याला अपसाईडला बघायला मिळत असते. मार्केटमध्ये तशीच रिकव्हरी अपसाईडला पण होत असते. तर आता 17,800 एक स्ट्रॉंग सपोर्ट निफ्टीमध्ये या ठिकाणी बनलेला आहे. 17,800 लेवल हा एक स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे. हा पण सपोर्ट जर तुटला तर निफ्टी जाऊ शकते 17,500 आणि 17,300. या दोन लेवल पण आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. या लेवलपर्यंत पण निफ्टी ट्रॅव्हल करू शकते. पण निफ्टीला ह्या लेवलच्या वरती या ठिकाणी सस्टेन व्हावं लागेल, म्हणजे 18,070 वरती सस्टेन व्हावं लागेल. तेव्हाच आपल्याला एक बाईंगचं प्रेशर या ठिकाणी बघायला मिळू शकतं. नाहीतर त्या ठिकाणावर पुन्हा सेलरी ॲक्टिव्हिटी होतील, पुन्हा निफ्टी त्या ठिकाणावरून टाऊन साईडला पण येऊ शकते. त्यामुळे 18,070 लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. त्या लेवलच्या वरती निफ्टी जर सस्टेन झाली तर पुन्हा आपल्याला चांगल्या लेवल निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. निफ्टी पुन्हा जाऊ शकते 18,500 पर्यंत. 18,500 पर्यंत निफ्टी या ठिकाणी जाऊ शकते. पुन्हा अपसाईडचे टार्गेट पण आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर आपण जाऊया आता 5 मिनिटांच्या चार्टवरती आणि त्या ठिकाणी बघूया उद्याच्या सेशनमध्ये आपण कोणत्या ठिकाणी बाय करू शकतो आणि कोणत्या ठिकाणी सेल करू शकतो. तर आजच्या सेशनमध्ये निफ्टी फ्लॅट ओपन झाली. ताबडतोब एक रेझिस्टन्स निफ्टीने या ठिकाणी घेतला. पुन्हा एक डाऊन साईडला मुवमेंट निफ्टीने या ठिकाणी केलेली होती, म्हणजे एक सेलिंगचं प्रेशर आलेलं होतं. आणि कालचा जो लो होता त्याच ठिकाणी निफ्टीने सपोर्ट घेतला. सपोर्ट घेतल्यानंतर एक कंटिन्युअस रॅली आपल्याला अपसाईडला बघायला मिळाली. म्हणजे 4-5 कॅन्डलमध्येच आपल्याला चांगलं बाईंगचं प्रेशर या ठिकाणी बघायला मिळालं. निफ्टी कंटिन्युअस या अपसाईडला गेलेली होती आणि जो महत्त्वाचा रेझिस्टन्स होता तो पण निफ्टीने या ठिकाणी पार केलेला होता. या ठिकाणी एक रिट्रेसमेंट दिलं. रिट्रेसमेंट दिल्यानंतर पुन्हा निफ्टी या अपसाईडला गेलेली होती. म्हणजे चार्टवर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन केलेला आहे. निफ्टीने आपला लो या ठिकाणी एकदाही ब्रेक केलेला नव्हता. जे लोज बनायचे या ठिकाणी त्या लोला निफ्टीने एकदा या ठिकाणी ब्रेक केलेलं नव्हतं. म्हणजे निफ्टी कंटिन्युअस अपसाईडला जात होती. आणि या ठिकाणी तुम्ही एक ट्रेंड लाईन पण ड्रॉ करू शकला असता. त्या ट्रेंड लाईनला पण आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी ब्रेक केलेलं होतं. या ठिकाणी अशी ट्रेंड लाईन तुम्ही या ठिकाणी ड्रॉ करू शकला असता. तर या ट्रेंड लाईनचा पण ब्रेकआउट या ठिकाणी दिलेला होता. आणि मागच्या सेशनमध्ये निफ्टी ह्याच ट्रेंड लाईनचा या ठिकाणी रेझिस्टन्स घ्यायची, एक डाऊन साईडला मुवमेंट ह्याच ठिकाणावर न्यायची. आणि आजच्या दिवशी ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला आणि कंटिन्युअस एक चांगली रॅली निफ्टीने आजच्या दिवशी दिलेली होती. आणि मी तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये पण म्हटलं होतं की 18,070 वरती जर निफ्टी क्लोज झाली असती तरी चांगली लेवल होती. त्या ठिकाणावर पुन्हा आपल्याला एक बाईंगचं प्रेशर बघायला मिळालं असतं. उद्या 40-50 पॉईंटने जर निफ्टी गॅप ओपन झाली असती तर पुन्हा एक बाईंगचं प्रेशर आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालं असतं. निफ्टी पुन्हा अपसाईडला गेली असती. पण निफ्टीची क्लोजिंग जी आली ती 18,070 खालीच या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे पुन्हा निफ्टीने त्याच लेवलला एक रेझिस्टन्स घेतला, एक सेलिंगचं प्रेशर त्या ठिकाणी पण आपल्याला बघायला मिळालेलं होतं. तर आता उद्याच्या दिवशी जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट म्हणजे 18,000 आसपास पुन्हा ओपन झाली, 18,000 किंवा असं पण होऊ शकतं 18,980 लेवलला या ठिकाणी निफ्टी फ्लॅट ओपन होऊ शकते ह्या लेवलच्या आसपास. आणि निफ्टीने जर हा रेझिस्टन्स पुन्हा ब्रेक केला 18,070 तर ह्या लेवलच्या वरती आपली कॉलसाठी पोझिशन बनू शकते. कॉलमध्ये आपण या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. या ठिकाणी पुन्हा बायर्स ॲक्टिव्हेट होऊ शकतात, पुन्हा प्राईज या साईडला पण जाऊ शकते. पण रेझिस्टन्स लेवलला आपण एक प्राईजचा व्ह्यू बघायचा असतो आणि नंतरच एंट्री घ्यायची असते. तर ह्या लेवलला ओपन झाल्यानंतर सपोर्ट कोणता बनणार आपल्यासाठी, तर नंतर तर सपोर्ट जो बनणार
ती लेवल म्हणजे जवळजवळ 17,960 ची लेवल असू शकते. 17,960 ची लेवल एक सपोर्टचं काम या ठिकाणी करू शकते. निफ्टी जर या लेवलला ओपन झाली, लेवलला ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सपोर्ट पण घेऊ शकते. 17,960 च्या आसपास या ठिकाणी सपोर्ट घेऊन पुन्हा अपसाईडला पण जाऊ शकते. कारण की याच ठिकाणी काय केलेलं होतं, याच ठिकाणी एक सेलिंगचं प्रेशर यायचं, हा एक रेझिस्टन्स होता, तर तो रेझिस्टन्स पण निफ्टीने या ठिकाणी पार केलेला होता. पुन्हा याच जागी सपोर्ट घेतला आणि पुन्हा बाहेरच्या ठिकाणी ॲक्टिवेट झालेले होते. तर उद्या या ठिकाणी असं होऊ शकतं, निफ्टी फ्लॅट ओपन होऊन 17,960 ला एक सपोर्ट घेऊ शकते, सपोर्ट घेऊन पुन्हा अपसाईडला पण जाऊ शकते, असा पण प्राईसचा बिहेव या ठिकाणी होऊ शकतो. आणि निफ्टीने जर हा सपोर्ट ब्रेक केला 17,960 चा, तर पुन्हा आपल्याला 17,780 च्या लेवल निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. निफ्टी पुन्हा डाऊन साईडला पण या ठिकाणी जाऊ शकते. आणि जर निफ्टीने 18,070 च्या वरती या ठिकाणी सस्टेन केलं 18,070 ला, तर ह्या ठिकाणी आपण कॉल साईडला जाऊ शकतो. पुन्हा आपल्याला एक चांगली टार्गेट अपसाईडला बघायला मिळू शकतात. जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेत असतात, चार्टला बारकाईने बघत चला, तुमचा ट्रेड नक्की बनत असतो. फक्त स्टॉपलॉस लावायची गरज असते. जेव्हा पण आपण ट्रेडिंग करत असतो, एक छोटासा स्टॉपलॉस फक्त आपण त्या ठिकाणी लावायचा असतो. आता याच ठिकाणी बघा, जेव्हा ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट मिळालेला होता, काही जणांनी ताबडतोब या ठिकाणी एंट्री घेतलेली असणार. काही वेळेला हे ब्रेकआउट जे असतात ते पण फेल होत असतात. आपण एका पुलबॅकची वाट बघत असतो. जेव्हा पुलबॅक येत असतो, त्याच ठिकाणी आपण ट्रेड घेण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी जे स्विंग बनलेले होते ते रेझिस्टन्सचं काम या ठिकाणी करत होते. त्या लेवलला आपल्याला एका पुलबॅकची गरज असते. जेव्हा हा पुलबॅक मिळत असतो, त्या ठिकाणी मग आपण कॉल साईडला जायचं असतं. कॉलमध्ये आपण या ठिकाणी एंट्री घ्यायची असते. याच ठिकाणी ब्रेकआउट मिळाला, प्राईज या अपसाईडला गेली, एक पुलबॅक दिला आणि पुन्हा अपसाईडला गेलेली होती. तर असा प्राईजचा व्ह्यू बघून तुम्ही कॉल साईडला जायचं असतं, कॉलमध्ये एंट्री घ्यायची असते. निफ्टी ह्या ठिकाणी येऊन सपोर्ट घेऊ शकते, सपोर्ट घेऊन पुन्हा अपसाईडला पण जाऊ शकते. तुम्हाला या सपोर्टला काही पॉझिटिव्ह पॅटर्न बघायला मिळाला, किंवा काही चार्ट पॅटर्न बघायला मिळाला, किंवा काही प्रोजेक्शन बघायला मिळाली, तर ह्या लेवलला आपण कॉल साईडला जाऊ शकतो. कॉलमध्ये आपण या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. पुन्हा 18,070 पर्यंत टार्गेट तुम्हाला ह्या लेवलपासून बघायला मिळू शकतात. निफ्टी ह्या लेवलपर्यंत या ठिकाणी जाऊ शकते. गॅपअपचा सिनेरिओ पण आपल्यासाठी चांगला असू शकतो. म्हणजे निफ्टी जर पुन्हा 60-70 पॉईंटने गॅप ओपन झाली ह्या रेझिस्टन्सच्या वरती, 18,070 च्या वरती, आणि त्या ठिकाणी जर प्राईस सस्टेन होत असेल, सस्टेन होऊन अपसाईडला जात असेल, तर ह्या ठिकाणी पण आपला कॉलमध्ये चांगला ट्रेड बनू शकतो. कॉलमध्ये या ठिकाणी पण आपण एंट्री घेऊ शकतो. पण प्रॉपर तुम्ही एक प्राईजचा बिहेव बघूनच या ठिकाणी एंट्री घ्यायची असते. या ठिकाणी ट्रॅप होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. कारण की ह्या लेवलला प्राईज जर सस्टेन झाली नाही, तर त्या ठिकाणी सेलिंगचं प्रेशर पण निफ्टीमध्ये येऊ शकतं. निफ्टी पुन्हा ह्या ठिकाणावरून डाऊन साईडला पण येऊ शकते. एक प्राईजचा बिहेव बघूनच तुम्ही या ठिकाणी कॉल साईडला जायचं असतं. आपण ॲग्रेसिव्हली पुटमध्ये केव्हा जाऊ शकतो? जेव्हा आजचा डे लो ब्रेक होईल तेव्हाच आपण ॲग्रेसिव्हली पुटमध्ये या ठिकाणी जाऊ शकतो. ती लेवल म्हणजे 17,780 ते 17,800. ही लेवल जेव्हा डाऊन साईडला ब्रेक होईल, ही लेवल जेव्हा ब्रेक होईल तेव्हाच आपण या ठिकाणी पुटमध्ये जाऊ शकतो. पुटमध्ये आपण या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. पण ही लेवल ब्रेक करण्यासाठी निफ्टीला मोठा गॅप डाऊन द्यावा लागेल, तेव्हाच ही लेवल या ठिकाणी ब्रेक होऊ शकते. जर निफ्टी 17,920-17,940 च्या आसपास या ठिकाणी ओपन झाली, तर ही लेवल ब्रेक होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण की निफ्टीने पहिलंच या ठिकाणी मोठे अंतर कापलेले असते. त्यामुळे ह्या लेवलला येऊन जर निफ्टी ह्या लेवलला येऊन थांबून जर ब्रेकडाऊन देत असेल, तर आपला ट्रेड या ठिकाणी बनू शकतो. चांगले टार्गेट आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. प्राईजला थांबा घेणं खूप गरजेचं असतं, जसं आजच्या दिवशी या ठिकाणी झालेलं होतं. जरी निफ्टीने या ठिकाणावरून मोठा ट्रॅव्हल केलेला होता, निफ्टी या ठिकाणी थोडी थांबलेली होती, थांबून पुन्हा ब्रेकआउट दिलेला होता. म्हणजे प्राईज कंटिन्युअस कधी अपसाईडला जात नसते, एक थांबा घेत असते, पुन्हा अपसाईडला जात असते, असा प्राईजचा बिहेव होत असतो. तो चार्टवरती तुम्हाला समजला पाहिजे, त्यानुसार एंट्री पण घेतली पाहिजे. साईडवेज मार्केटमध्ये जर आपण एंट्री घेतली, तर त्या ठिकाणी ऑप्शनचे प्रीमियम टिके होऊन आपल्याला त्या ठिकाणी मोठा लॉस पण होऊ शकतो. खास करून जेव्हा आपण एक्सपायरी जवळ येत असते, तेव्हा ऑप्शनचे प्रीमियम जे असतात ते फास्ट डिके होत असतात. त्यामुळे साईडवेज मार्केटमध्ये आपण एंट्री घ्यायची नसते. जेव्हा आपल्याला वाटतं ट्रेंडिंग मार्केट आहे, त्याच ठिकाणी आपण एंट्री घेतली पाहिजे. चांगले प्रॉफिट पण आपल्याला त्या ठिकाणी होत असते. जसं आजचं मार्केट होतं, कंटिन्युअस अपसाईडला गेलेलं होतं. एकदाही मार्केटने या ठिकाणी लो ब्रेक केलेला नव्हता. म्हणजे या ठिकाणी पूर्ण बनायचे हायर लोज, हायर लोजचं फॉर्मेशन या ठिकाणी व्हायचं आणि निफ्टी कंटिन्युअस अपसाईडला या ठिकाणी गेलेली होती. आपण ट्रेंडला फॉलो करायचं असतं. मी प्रत्येक भागात तुम्हाला सांगत असतो, जेव्हा पण आपण ट्रेड घेत असतो, आपण ट्रेंडला फॉलो करत असतो, प्रोजेक्शनला फॉलो करत असतो आणि त्यानुसारच एंट्री घेत असतो. तर महत्त्वाच्या लेवल तुम्हाला आता निफ्टीमध्ये पण समजलेले असतील. महत्त्वाचे लेवल म्हणजे आजचा डे लो आणि आजचा हाय 18,070 ची लेवल. या दोन महत्त्वाचे लेवल असणार आहे. आणि निफ्टी जर 18,000 ला पुन्हा फ्लॅट ओपन झाली आणि डाऊन साईडला आली, तर 17,960 ला या ठिकाणी एक सपोर्ट घेऊ शकते. 17,960 ची लेवल
एक सपोर्टचं काम या ठिकाणी करू शकते. हा बनणार मग नंतरचा सपोर्ट. याच ठिकाणी निफ्टीने आजच्या दिवशी पण सपोर्ट घेतलेला होता. याच ठिकाणावरून पुन्हा बाहेरचे ऍक्टिवेट झालेले होते. तर उद्या आपण ह्या लेवलला एक बँकचं प्रेशर येऊ शकतं. पुन्हा निफ्टी या ठिकाणावरून अपसाईडला पण जाऊ शकते. ती लेवल असणार आहे 17,960. उद्या या ठिकाणी अशी पण पॉसिबिलिटी होऊ शकते. पण जर निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली तर पुन्हा त्या ठिकाणी सेलर ऍक्टिवेट होऊ शकतात. पुन्हा निफ्टी डाऊन साईडला पण येऊ शकते. आणि मी तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये पण सांगितलेलं होतं, जसं या ठिकाणी एक बेरिश कॅन्डल बनलेली होती, आजच्या दिवशी या ठिकाणी एक बुलिश कॅन्डल बनलेली आहे. उद्या जर गॅप डाऊन ओपन झाली तर पुन्हा या ठिकाणी अशी बेरिश कॅन्डल पण बनू शकते. म्हणजे एका रेंजमध्ये निफ्टी या ठिकाणी ट्रेड करू शकते. आणि येणाऱ्या एक दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या ठिकाणी ट्रेंड हा डिसाईड होऊ शकतो. निफ्टी एकतर अपसाईडला पण जाऊ शकते किंवा डाऊन साईडला पण जाऊ शकते. तर अशा दोन्ही पण पॉसिबिलिटी या ठिकाणी बनू शकतात. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेत असतात, स्टॉप लॉसचा नक्की वापर करत चाला. अशा व्हॉलेटाईल मार्केटमध्ये मनामध्ये स्टॉप लॉस पकडायचा नसतो. केव्हाही कोणत्याही साईडला मोठी मुवमेंट या ठिकाणी येऊ शकते, मोठा लॉस तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे प्रॉपर स्टॉप लॉस लावूनच तुम्ही मार्केटमध्ये काम करायचं असतं. आणि या सर्व गोष्टी तुम्ही शिकून घेतल्या पाहिजेत. जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेत असतात, चार्टवरती ड्रॉ करत चाला सपोर्ट, रेझिस्टन्स, ट्रेंड लाईन. या सर्व गोष्टी तुम्ही चार्टवरती ड्रॉ करायच्या आहे, स्वतः शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणाच्या टिप्स वगैरे फॉलो करू नका. टिप्स फॉलो केल्याने तुम्हाला मोठा लॉस पण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतः शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे, कोणाच्या टिप्स पण फॉलो करू नका. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ॲनालिसिसचा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की कॉमेंट करा आणि व्हिडिओला शेअर पण करत चला, जेणेकरून जे पण स्टॉक मार्केटमध्ये बिगिनर असतील त्यांना या व्हिडिओचा नक्की फायदा पण होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओला पण तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.